तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर आज आहे बुधवार आणि आता वाजले दुपारचे 3:15 आणि आज सकाळीच ब्लॉग स्टार्ट करायचं होतं पण काही झालं नाही। आणि परी मॅडम बघा आणि परीचा झोप इतका छान आहे की आम्ही दोघे मस्त मायले की बसतो आणि मस्त आम्ही झोका घेतो। तर आता मी सकाळी मी बनवला होता वडापाव आणि पाववडा, ज्याची रेसिपी तुम्हाला हॅपीनेस विथ प्रणवर मिळेल। आणि आता दुपारी जेवणात बनवलं होती मेथीची भाजी, चपाती आणि डाळ भात। तर मेथीची भाजीची रेसिपी जशी की तुम्ही आधी पाहिलीच असेल। आणि आता थोड्या वेळानंतर बघूया काय बनवायचं, अजून काय माहिती नाही। घरी असलो ना आपण की खायचं मन होतं आणि तेच आहे आमचं पण। आणि ही बघा परी मॅडम थोडी शांत बसली ना, काय झालं तुला? तर सकाळपासून बोलत होतो पण राहूनच गेलं। तर तेच आणि चहा बरोबर मी विचार करते की आज लच्छा पराठा बनवावा, ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी। कारण की आमच्या इथे ना खारी संपली आहे आणि जी खारी आम्ही खातो ना ती मिळत नाही सध्या। तर अजून चहाला वेळ आहे पण पहिला मी आता झोपणार होती झोक्यामध्ये, त्यासाठी मी झोपा लावला। सो मी विचार केला की मी बसून तुमच्याशी बोलते आणि चहा ज्या वेळेस बनवेल ना त्यावेळेस मी तुम्हाला लच्छे पराठ्याची रेसिपी पण दाखवेल। तर तेच आणि आता मी परीला झोपवते, राजला मी पिक्चर स्टॉप करून ठेवायला सांगते आणि तुमच्याशी बोलते थोड्या वेळानंतर। बोल बाय बाय। तर इथे मी आता कट करते मँगो। तो आली ना मी टिकटॉकवर जरा जास्त फॉलो करते टिकटॉकला, तर टिकटॉकवर मी हे बघितलं मँगो कटिंग करायची स्टाईल। सो मी विचार केला मी ट्राय करते आणि तुमच्यासोबत शेअर करते। सो असं क्यूजमध्ये आपण म्हणजे चौकोन बॉक्स टाईपमध्ये कट करून मग अशा प्रकारे करायचं, तर हे क्यूज मस्त बाहेर निघतात। सो पहिलं ठीक नाही जमलं म्हणून मी सेकंड टाईम परत ट्राय केलं। तर बघा अशा प्रकारे लाईन करायची आपल्याला, काय बोलतात, एक सरळ आणि एक आडव्या अशा। आणि मग ते थोडंसं खालतून वर खेचायचं जेणेकरून तो जो मँगो होतो पूर्ण वर येतो। तो छान वाटलं मला ही स्टाईल, खायला मस्त होतो आणि ते एकदम क्यूज हातामध्ये येतात। तर छान आहे क्यूजवाली ही मँगो कटिंगची स्टाईल। सो मी ट्राय केलेली, तर विचार केला तुमच्यासोबत शेअर करते। मस्त वाटतं आहे ना, बघायला पण छान दिसतं आहे ना। सो आय लाईक इट। हे गाईज, तर आत्ता वाजले 5:30 आणि परी मॅडम आत्ता झोपली आहे, खूप लेट झोपली, मला तर 5:15 झोपली असेल। आणि तुमच्याशी दुपारी बोलली त्यानंतर आम्ही मँगो कट करून खाल्ला। आणि हा जो मँगो कट केला ना जसं की तुम्ही पाहिलं, तर ते ना आता टिकटॉकवर खूप ट्रेंडिंग चालू आहे। सो मी ट्राय केलेलं, प्रत्येक गोष्ट मला येत नाही पण मी इकडनं तिकडनं बघून ट्राय करण्याचा प्रयत्न करते, जमली तर तुमच्यासोबत शेअर करते। सो मी ट्राय केला आणि खरंच जमलं, छान वाटत होते त्या काय बोलत मँगो कट करायची जी पद्धत आहे ती छान होती। आणि त्यामुळे परीला पण असं एक एक मस्त क्यूब निघत होते आणि त्या मी परीला भरवत होतो। सो छान वाटत होतं तसं खाण्यासाठी पण। तर मग मी तसं कट केलेलं आणि आता 5:30 वाजले। अजून आमचं सगळं लेट लेट चाललंय कारण की नाश्ता 11 झाला आमचा, वडापाव आणि पावड्याचा। नंतर जेवण लेट झालं, 2:30 जेवण झालं। मग 3:30-4 मी मँगो कट करून खाल्ला। सो आता मन होतंय चहा प्यायचा, तर मला नुसतं चहा जात नाही। आणि जसं की खारीची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे, जी खारी हवी ती मला मिळत नाहीये। आणि मी आता सध्या बघते की एक खारी जर थोडी चालली ट्रेंडिंग मध्ये, सो मी ट्राय करायचा विचार करते। जर ट्राय केली तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, बघूया। आणि आता मी चहा आहे लच्छा पराठा। सो मी विचार केला की मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। ही ना आम्ही कधी बनवायचं, राजनी पण मला मला कधी काही नाही भेटलं ना खारी वगैरे, मग मी लच्छे पराठा बनवून खाते मस्त, त्या एकदम यमी यमी। सो मी ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते। आणि संध्याकाळचं जेवण सकाळचं डाळ भात चपाती भाजी आहे सर्व, तर संध्याकाळी तेच जेवण। आणि हल्ली जसं सांगितलं मी, आमचं थोडं लेट लेट होतं, मग आरामात आम्ही आता चहा वगैरे झाला का, मग आरामात 8:30-9 मस्त जेवण करू, त्यानंतर काय झोपायचंय। लॉकडाऊन आहे तर काही काय दुसरे कामं पण नाही, बस तेच आहे खा टीव्ही बघा, तुमच्याशी थोडेसे गप्पा मारा, घरात थोडंसं गप्पा मारा, परत झोपा, परत फोनवर बोला, हे हे चाललंय। सो तेच चाललंय, तर बस तेच। तर चला मी आता पटकन चहा ठेवते, त्यानंतर तुम्हाला भेटते। हे काय, जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी लच्छा पराठा तुमच्यासोबत शेअर करते, तर मी शूट करायला ठेवलं होतं पण शूट झालंच नाही, मला माहीतच नव्हतं एडिटिंगच्या टायमाला, मी बघते। सो मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल। तर खूप छान मी शूट करायला ठेवलं होतं आणि खूप छान रेसिपी होती,
पण झालंच नाही तर मला समजलंच नाही. तर आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग छोटूसा आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर इथे मी दोन पराठे बनवते, राजला आणि मला, आणि माझ्या कपामध्ये मलाई पण आहे साई. तर चला मी भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.